नमस्कार नमस्कार नमस्कार, जमलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना आणि शेवटपर्यंत टिकलेल्या माझ्या सर्व गुलाबाच्या फुलांनो, बकुळीच्या कळ्यांनो, आता आपण शेअर करतोय स्क्रीन काकडे सरांची आणि तुम्हाला वेबसाईटचा पुढचा जो एडिटिंगचा भाग आहे तो आपण शिकणार आहोत. मेनू बार घेणे, मेनू बार डिझाईन करणे, मेनू बार तुमच्या पद्धतीने घेणे. तर जे मेनू तुम्ही कालपर्यंत पहिल्या दिवसाच्या शेवटापर्यंत जे काही मेनू बार आणलेले आहेत ते कसे असतात ते बघण्यासाठी तुम्हाला जायचं आहे पेज मध्ये. बघा आता काकडे सर तुम्ही जाणार आहात, पेजला क्लिक करा. पेज इथं, सॉरी याच्या वर पेज, हा तिथं मेनू अँड पेजेस करा क्लिक. हा तर हे त्यांनी आणलेले होते पेजेस. होम आहे, अबाउट अस आहे, फ्रीबीज आहे, कॉन्टॅक्ट अस आहे, माय व्हिडिओज आहे, माय पीपीटीज आहे आणि ब्लॉग असे त्यांनी आणलेले होते. त्यानंतर जावा आता तुम्ही प्लस चिन्हावरती, प्लस चिन्हावरती आता हे क्लोज करा. इथेपर्यंत तुमचं आलेलं हे कसं आणायचं हे झालेलं आहे. प्लस चिन्हावरती करा क्लिक, तिथंच क्लिक करा. तिथंच नाही तिथंच त्याच. हा आता जावा खाली मेनूकडं, खाली मेनू आहे त्याच्या खाली जावा, त्याच्या खाली जावा, त्याच्या खाली जावा, त्याच्या हा तिथं जावा. करा मेनूला क्लिक. हा जे ते मेनू दिलेले असतील आता इकडे जावा, उजव्या बाजूला जावा. हा जावा, व्हर्टिकल पाहिजे तुम्हाला का हॉरिझॉन्टल पाहिजे? हॉरिझॉन्टल वर जावा अगोदर. इथं इथं कडला हॉरिझॉन्टल. हा करा क्लिक. ठीक आहे आता इकडे या, उजव्या बाजूला या, दोन नंबरचं निवडा किंवा खाली या. अजून खाली या, तुम्हाला कोणतं आवडतं सांगा. इथं स्क्रोल करा, बघा उजव्या बाजूला स्क्रोल बार आहे उजव्या बाजूला, किंवा तुम्ही माऊसनं सुद्धा घेऊ शकता. हे उभेवाले वगैरे आहेत हे काढून टाका. वरचेच बघा आडवे, आपण कसंही घेऊ शकतो. नंतर घ्यावर तो नको, घ्यावर तो घ्या, कलरफुल वाला घ्या. हा आता तुम्ही कोणकोणते मेनू आणले होते बरोबर हेच आणले होते का? तुमचीच आहेत का मेनू? येस येस येस. आता आडवं करा, याला आडवं करा. हे बघा हे हा एक रेक्टॅंगल आहे समजायचा, आणि आपण पॉवरपॉइंट मध्ये कसं हे करतो स्ट्रेच करतो तसं स्ट्रेच करायचं. हा आता स्ट्रेच करा. येस व्हेरी गुड. हा आता तो हिडर आहे ना, हिडरच्या खाली आणा, हिडर वरती न्यायचा नाही. हा हिडर म्हणजे काय माहितीये का, वरचा जो आडवी रेज दिसते का, हा त्याच्या खाली त्याच्या वर ठेवा थोडस. त्या हिडर बारच्या थोडस वर. बरं ठीक आहे, असून दे, खालीच ठेवा त्याला, खाली ठेवा सध्या. आणि हा जो पाठीमागचा पिक्चर आहे का नाही ते तुम्ही सिलेक्ट, हे तुम्ही खाली सुद्धा ओढू शकता, खाली ओढू शकता, याला हेडरला वाढवू शकता. हेडरला वाढवा, तुमच्या कॉलेजचं नाव आणि पत्ता वगैरे टाकायचा असेल का नाही. नाही स्ट्रिप ऍड करू नका. असं ड्रॅगिंगचं सिम्बॉल येईल बघा, ड्रॅगिंगचं सिम्बॉल. हा तो या खाली ओढून. आंबा एवढं जास्त मोठं नको, एवढं बस बस. तिथं कॉलेजचं नाव येणार आहे, तुमच्या कॉलेजचा पत्ता येणार आहे, तुमचं कॉलेजचा लोगो वगैरे सगळ्या गोष्टी येणार आहेत. आणि त्याच्या खाली हा बरोबर चिटकून काय काढला तुम्ही, मेनू बार काढला. हा आता हा जो मेनू बार आहे तो तिथं सिलेक्ट करा त्याला, मेनू बारला. हा बरोबर बस बस एकच. आता त्याला तुम्हाला जाय, हिथं काय तुम्हाला खाली ड्रॉपडाऊन मेनू वगैरे हिथं तुम्हाला ऍक्टिव्हेट होणार नाही, तुम्हाला हिथं फक्त टाकायचे, हे एडिट करायचे. काय करायचे, वर काय दिसतंय सांगा काकडे सर, वर सांगा वर काय दिसतंय. वर टॉपला, टॉपला एकदम तुमच्या वर, अजून वर, अजून वर, अजून वर जावा, अजून वर जावा, वर वर वर. ऍड्रेस बार कुठे, ऍड्रेस बार, हा त्याच्याही वर जावा. हा त्याच्या इकडे या, उजव्या बाजूला या. हा इथं काय लिहिलंय, विक्स वेबसाईट एडिटर. हा विक्स वेबसाईटच्या पुढे काय लिहिलंय, एडिटर. एडिटर मध्ये आहात तुम्ही, ठीक आहे, असं असलं पाहिजे. आणि त्याच्या डाव्या बाजूला जे दिसतंय डब्ल्यू आय एक्स इथं बघा. नाही इकडे इकडे त्या नावाच्याच तिकडं, नावाच्या तिकडं बघा, नावाच्या तिकडं. नाही विक्स वेबसाईट एडिटर कुठे आहे, त्याच्या डाव्या बाजूला बघा, त्या नावाच्या डब्ल्यूच्या बाजूला काय आहे, विक्स आहे. आता तुम्ही इनबॉक्स, तुमचं जीमेल ओपन आहे बरोबर आहे, त्याच्या डाव्या बाजूला काय दिसतंय बघा, दिसतंय का ते आयकॉन, दिसतोय का आयकॉन, जीमेलचा आयकॉन दिसतोय का तिथं डाव्या बाजूला. हा जीमेल कुठे बघा, तुमचं जीमेल हा त्याच्या डाव्या बाजूला बघा, त्या नावाच्या इनबॉक्सच्या तिथं. हा तिथं नाही, तिथं नाही, तिथं नाही. हा इथं, तिथं काय आहे,
हा इथ येस लोगो बरोबर आहे. आता पुढे या गुगलला या इथं google.com टाका इथं पुढे न्यू टॅबला. हा त्या गुगलच्या डाव्या बाजूला काय दिसतंय ते सांगा. हे ना हा जी दिसतंय बरोबर आहे. ते काय म्हणायचं बरं त्याला, त्याला नाव, त्याला तसं तुमची वेबसाईट ओपन झाल्यावर तशी दिसलं पाहिजे काहीतरी. तुम्ही तुमचा फोटो सुद्धा टाकू शकता तिथे. तुम्ही तुमचा फोटो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आता. ठीक आहे. फेविकॉन, फेविकॉन, फेविकॉन म्हणायचं. काय म्हणायचं? फेविकॉन, फेविकॉन नाही बरं का, फेविकॉन. बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, इकडे या. बरं असून दे. आता हे सगळे आपल्याला या खाचा खुना माहित असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता हा मेनू बार सिलेक्ट करा, सिलेक्ट केलेलाच आहे. हा वर जे की नाही नेव्हिगेटच्या बाजूला जे दिसतंय, नेव्हिगेटच्या बाजूला त्याच्या बाजूला जे दिसतंय त्याच्या बाजूला, बरोबर आहे. हा त्याला सिलेक्ट करा. डिझाईन हा करा सिलेक्ट. आता असलं असला नकोय आपल्याला, घ्या. मी तुम्हाला सांगतो हा बी नकोय आपल्याला, मी तुम्हाला सांगतो तो घ्या. घ्या खाली, चांगला दिसायला पाहिजे, प्रोफेशनल एकदम. घ्या खाली, अजून घ्या खाली, अजून घ्या खाली, घ्या खाली. नाही आहे, ठीक आहे. तुमचं एवढं दिसेल का? एकच मिनिट, मला तिथे कलर कॉम्ब तुमचं जे आहेत का ना नीट दिसे ना. बरं, वर घ्या जरा थोडस. आता मी जर माझं दाखवलं ना तुम्हाला, तिथे असणार हेतूनच घेतलेला आहे मी सुद्धा. आता वर घ्या, वर घ्या. एक नंबर नाही, एक नंबरच बी नाही, दोन नंबर नाही, तीन नंबर नाही. बर थांब, आता खाली या, तुम्हाला सांगतो मी काय करायचं. आपण चेंज करूया बॅकग्राऊंड कलर. फक्त तुम्हाला सापडलेला होता हा जो होम ब्लॅक आहे का नाही, ब्लॅक कलर खालचा बघा, तो घ्या. घ्या तो घ्या. हा करा सिलेक्ट त्याला. हा बाहेर बाहेर अंगणात क्लिक करा. आता ओके, आता याला काय करायचं, या मेनू बारला सिलेक्ट करा आणि परत त्या इथे जावा तुम्ही. हा त्या याच्यामध्ये, पहिल्या याच्यामध्ये, पहिल्या त्याच्या त्याच्या इकडं, त्याच्या इकडं बस त्याच्यामध्ये जावा तुम्ही. आता लेआउट मध्ये, हा येस. आता ते सगळ्या याला तुम्हाला खाली या. हॉरिझॉन्टल स्पेसिंग बिटवीन आयटम्स 8 पॉईंटची आहे. व्हर्टिकल स्पेसिंग बिटवीन आयटम्स त्याची बी काय करत नाही सध्या, जे दिसतंय ते चांगलं दिसतंय. आयटम्स फिल द होल मेन्यू जर तुम्ही हे केलं, हा ते काढून टाका, त्याला ऑफ करा, ते कसं दिसतंय बघा. आता आता हे जे जेवढे आयटम आहेत म्हणजे तुम्हाला पुढे सुद्धा वाढवता येतात. ओके, आणि हे फुल करा. आता फुल फिल, फुल फिल करा म्हणजे पुढे करा पुढे त्याला. हा करा. हा आता हे स्ट्रेच होईल. ठीक आहे, आता खाली सेंटरलाच आहे, बरोबर आहे. त्याच्या खाली या, आता त्याच्या खाली या, सेंटरलाच घ्यायचं ते की त्याच्या खाली घ्या. हा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तुम्हाला, त्या दोन दोन अक्षरामधील किती पॉइंट असायला पाहिजे आणि ते पॅडलिंग थोडीशी वाढवा, दोन पॉइंट वाढवा त्याची. बस 12 बस बस, ठीक आहे. खालचं बी व्हर्टिकल पॅडलिंग तेवढंच करून घ्या. 12 पॅडिंग. हा ठीक आहे, ठीक आहे. ते कमी करा, उलट ते कमी पाहिजे, ते 10 पेक्षा कमी. 8 करा, ते 8 करा, करा 8, 8 करा. अजून कमी करा जरा. एक ते पट्टी अशी स्ट्रीप सारखं चांगलं दिसत, स्ट्रीप सारखं चांगलं दिसत ते. हा करा अजून एक, अजून एक करा. बस ठीक आहे. आणि दोन दोन हॉरिझॉन्टल मध्ये जरा डिस्टन्स ठेवायचा बऱ्यापैकी चांगला जरा, बरोबर आहे. आणि व्हर्टिकल मध्ये जरा स्ट्रीप सारखा त्याला अपिअरन्स द्यायचा. आता आपल्याला तुम्हाला होम मध्ये तर काय सब मेनू टाकायचे नाहीये, तुम्हाला अबाउट अस मध्ये तुम्हाला हे टाकायचे, तुम्हाला सब मेनूज टाकायचे. तर त्याला क्लिक करा. हा क्लिक करा त्या बारला. हा ते कट करा, आता लेआउट कट करा. हा त्याला क्लिक करा आणि तुम्ही जावा तिथं. आता नेव्हिगेट मॅनेजमेंट मध्ये, बरं ठीक आहे. अबाउट अस च्या तिथं तीन जे सर्कल्स तिथे क्लिक करा. येस करा क्लिक. हा करा क्लिक आणि खाली या.
सब पेजेस ला या सेकंड लास्ट ऑप्शन सेकंड लास्ट कुठं असतो लास्ट पेज आहे एक एक मिनिट दे स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे काय झालं स्क्रीन कुठे जायचं आपल्याला होम आपल्या अबाउट अस सब पेजेस ओके जावा करा क्लिक ओके आता होम हे जे की नाही होमला सब पेज होमच्या खाली सब पेज आलेलं आहे पण आपल्याला तसं नकोय ते सब पेज रिमूव्ह करायचं असेल तुम्हाला थांबा थांबा तिथे क्लिक करा तुम्ही अजून आता हे तर कळणारच नाही तुम्हाला ते वेबसाईट पब्लिश केल्यावरच कळणार आहे सिलेक्ट करा मेनू बारला अबाउट असच्या तिथे क्लिक करा हा असा होमच्या खाली अबाउट अस आलेलं आहे ओके आता पब्लिश करा तुम्ही थोडा वेळ टेम्पररी तुम्हाला दाखवतो काय झालंय व्ह्यू साईटला व्ह्यू साईट खाली व्ह्यू साईटला क्लिक करा इथं वर करा व्ह्यू साईट करा थांबा हा ठीक आहे थांबा आता तुमचा हेडर दिसत नाहीये वर वगैरे काय नाही ठीक आहे आता होमला क्लिक करा तुम्ही होमला करा क्लिक बर असं होत आहे आता तुम्ही माय हे करा कट करा हे भी कट करा आता मेनू बार सिलेक्ट करा असं जर झालं तर कसं करायचं सांगतो तुम्हाला मॅनेज मेनू करा वर मॅनेज मेनू करा हा हा आता अबाउट असच्या तिथं तीन अबाउट असच्या पुढे सुद्धा येईल बघा आता तीन हा तिथे क्लिक करा रिमूव्ह सब पेज आता मेन पेज करा त्याला खाली मेन पेज खाली सेकंड लास्ट मेन पेज करा क्लिक हा आता तुम्हाला अबाउटच्या वेळेस वेगळेच पेजेस पाहिजेत इथे बघा खाली ऍड पेजेस करा खाली ऍड पेज आहे बघा खाली ऍड पेज हा ऍड पेज ठीक आहे तिथे ब्लँक पेज आहे बघा लेफ्ट बाजूला नाही ते काय घेऊ नका लेफ्ट बाजूला ब्लँक पेज आहे बघा लेफ्ट बाजूला लेफ्ट टॉप कॉर्नर लेफ्ट टॉप डाव्या बाजूचं वरचं कुठं आहे डाव्या बाजूचं वरचं डाव्या वरचं नाही डाव्याचे वरचं ब्लँक पेज हा लेफ्ट टॉप करा क्लिक हा आता जे न्यू पेज आहे का ना तिथं नाव टाका तिथं आवर मॅनेजमेंट आर ओ यू आर टाका तिथं ओ यू आर स्पेस द्या मॅनेजमेंट डन करा हा मॅनेजमेंटचं स्पेलिंग चुकलं बघा मॅनेजमेंट चेक करतो मला खवळतील बरं का लोक मॅनेज जीई इथं हे होते टायपिंग करताना लगेच लगेच येत नाही लवकर नाही होतं कधी कधी तुम्ही करा ना आता जी च्या पुढे ई करा एक सेकंद हा सगळं जे वास होत नाही तुमचा लॅपटॉप स्लो झालाय बरं का सर तुम्ही टेम्प फाईल वगैरे आहेत का नाही ते डिलीट करून टाका माझे बिल डेस्कटॉपला गरज आली डॉक्युमेंटरी मध्ये एवढा मी व्यस्त होतो ना आता डॉक्युमेंटरी आमची एम ए एन ए कोण आहे तुमचे चेअरमन कोण आहे एनएमव्ही लोणीचे चेअरमन कोण आहेत चेअरमन सागडे म्हणून सागडे नाव काय सागडे प्रवीण बर त्यांना फोटो मागायचा उद्या एक ठीक आहे ओके करा डन आता त्याला क्लिक करा त्या तीन तीन डॉटला आता त्याला हे नाही अगोदर याला वर नाही आवर मॅनेजमेंटला ज्याला तुम्हाला सब पेज करायचंय त्याला अबाउट असच्या खाली न्यायचा बस बस तिथे काय अबाउटच्या वरती का खाली नाही खाली 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 ओके आता तीन तीन याला क्लिक करा मेनू आणि सब मेनू तुमचे तयार करून घ्या हा सब पेज तयार करा सब पेज याचं पण करायचं हा ते तर सब पेज तयार करायचं त्याला तरी हा बस आता अजून एक घ्या ऍड पेज करा आता फास्ट करा चला ऍड पेज खाली खाली ऍड पेज
परत ब्लँक पेज, हा असं डायरेक्ट तिथे गेलं पाहिजे. हा आता तिकडे जावा तुम्ही त्या मेनू बारला, तिथे काय करायचं सांगा. हा तर आवर मॅनेजमेंट फ्रॉम प्रिन्सिपल डेस्क, काय म्हणू फ्रॉम प्रिन्सिपल डेस्क, एवढा मोठा शब्द वापरायचा काय, प्रिन्सिपल डेस्क टाका. आता मॅनेजमेंट मध्ये वेगळं येणार, मॅनेजमेंट मध्ये कोण येणार, चेअरमन, तुमचे सेक्रेटरी, बरोबर आहे. हा तुम्ही इथं काय येणार फ्रॉम, अच्छा असं करा फ्रॉम करू नका तिथं, हेडमास्टर म्हणू की हेडमास्टर डेस्क करा तुम्ही, हेडमास्टर डेस्क आणि कंसात काय करायचं, द ग्रेट कैलास काकडे सर डेस्क म्हणू का नुसते हेडमास्टर म्हणू, नाही फ्रॉम काढून टाका आणि हेडमास्टर डेस्क असं करा फक्त, त्याचं टायटल आतमध्ये आपण पेज वर टाकूया डेस्क फ्रॉम शब्द. ओके आता एम कॅपिटल, ते एमचं एम कॅपिटल करा तिथं, बरोबर दिसत करू डन, करा डन, परत करा ऍड पेज. ओके ओके यस. आता काय करायचं तुम्हाला, आवर मॅनेजमेंट, आवर मिशन अँड विजन अँड मिशन असं करा. काय करता तुम्ही स्टार्ट काय, विजन ना, विजन अँड मिशन, काय विजन तुमच्या शाळेचं सांगा. ज्ञानमेव अमृतम, बर ते मोटो, तो मोटो झाला बरोबर आहे. बर डन करा. आता बस झालं अबाउट अस मध्ये, आता आपण करणार आहोत फ्रीबीज, बरोबर आहे. फ्रीबीजचे पेजेस तयार करून घ्या, लगेच ऍड पेज करा. आता फ्रीबीजला क्लिक करू का, ऍड करू मग, हा नाही ऍड पेज करायचं अगोदर, त्याच्या खाली आणून ठेवायचं पेज, बरोबर आहे, आणि परत सब पेज करायचं. आता आता काय सांगत नाही मी, हा त्याचा सब पेज करून घ्या, मी टायटल सांगतो काय टाकायचं. हे बघा कुठे आलं बघा ते, बरं येऊन दे येऊन दे येऊन दे, चला सब पेजला झालं ते. तुम्हाला दिसतंय का अबाउट असच्या खाली अशी ते त्याच्या खालीच आहे असं वाटतं, करून टाका करून टाका, नाव तरी टाका फ्रीबीज मध्ये आपण घेऊया त्याला, बरोबर नाव टाका. काय देणार आहे फ्री तुम्ही लोकांना विद्यार्थ्यांना सांगा, एज्युकेशन आणि हॉस्टेल, हॉस्टेल फ्री आहे का, हो फ्री आहे, आणि अजून काय फ्री, मेस फ्री आहे का, मेस नाही फ्री फक्त रेसिडेन्स, मेस करून घ्या, मेस करून घ्या या वेळेस, ऍडमिशन वाढतील ना तेवढे आपले. करा हॉस्टेल करा तुम्ही, ते फ्रीबीज की फॅसिलिटी शब्द टाका बरं का, परत हॉस्टेल करू का, डन हॉस्टेल, बस करा डन डन. हा त्याला त्या तीन डॉटला क्लिक करा आडव्या. हा आता मेन पेज करायचं त्याला, मेन पेज, मेन पेज खाली खाली खाली, हा एक्झॅक्टली बरोबर आहे. आता त्याला खाली घ्या, फ्रीबीजच्या खाली घ्या, त्याला नाही त्याला, हा आता करा सब पेज हॉस्टेलला. ओके तुम्ही बिझनेस तर करत नाही ना आता, म्हणजे फ्री वगैरे काय देणार नाही तुमच्या कस्टमरला, क्लायंटला किंवा प्रशिक्षणार्थींना, बरोबर आहे. त्यामुळे फ्रीबीज आहे का नाही फ्रीबीज, त्याला तिथे डबल क्लिक करा वर त्या रेक्टेंगलला, तिथे करा, तिथे त्याला रिनेम करायचं तुम्हाला. हा तिथे लिहा, तू काढून टाकायचं का फ्रीबीज, नाही नाही हा फॅसिलिटीज लिहायचं, फॅसिलिटीज, आवर फॅसिलिटीज असं म्हणा. आपण तुमच्यासाठी नाही करत, तुमच्या शाळेसाठी, तुम्ही हेडमास्टर म्हणून मी डायरेक्ट तसे टाईपचे केलं, बाकीच्यांनी स्वतःची करायची आहे, स्वतःची. आता काकडे सर म्हटले होते nmvloni.com, त्यामुळे तुम्हाला मी शाळेच्या टाईपचं सांगतोय, कळलं का नाही काकडे सर. हो हो समजलं, डन करा. नाही थांबा थांबा, फॅसिलिटी टी आय करा तिथे, टी आय फॅसिली टी आय ईएस. ओके हा डन करा. परत या खाली, ऍड ऍड पेज,
ब्लैंक पेज ओके आवर फैसिलिटी अजून काय गणवेश गणवेश कसं हो गणवेश असतच ना युनिफॉर्म टाका देते युनिफॉर्म पैसे घेत नाही ना नाही नाही बर कुठला जिल्हा येतो म्हटलं तुमचं ते अहमदनगर आपण एका जिल्ह्यातले हा आणि तालुका कर्जत बरोबर बरोबर स्पेलिंग बघा बरोबर आहे युनिफॉर्मचं काही टेन्शन नाही हा त्याला करा आडव्या हा याला क्लिक करा सब पेजला सब पेज बस अजून काय फॅसिलिटी भरपूर नाही हे टाका ना महत्वाचं असतं ना तर मिड डे मील होईल मिड डे मील शासनाचं आपलं नाहीये स्कॉलरशिप एज्युकेशन बी फ्री आहे पण ते सगळेच देतात नाही नाही बुक घ्या ना सर बुक अहो बुक सुद्धा शासनाचीच असतात हा फी फी भरतो आम्ही फी भरतो सर आम्ही विद्यार्थ्यांची दहावीची फी जे मागासवर्गीय आहेत त्यांची भरतो आम्ही हा करा मग असं करा कॅटेगरी फीज किंवा फीज फॉर फीज करा ऍडमिशन फीज आहे ना ती काय आपली एक्झाम फी असते ना हा हा मग असं करा एक्झाम फीज करा आणि कंसात फॉर कॅटेगरी असं करा ते त्याचं पेज तयार करायचं तुम्हाला माहिती त्याचे एक्सप्लेनेशन द्यायचं बरं का फोटो बिटो कळलं का नाही तयार ठेवा डेटा तयार ठेवा डेटा आता हे मेनू आणि सब मेनू तर आता डेटा कोणाचा तयार नाही म्हणून सध्या एवढं तरी करून घ्या आणि डेटा सगळ्यांनी तयार करा कल्पना हिरडे मॅडम बरोबर हा यांचं झालं की लगेच म्हणजे ते झालं आता हा मेनूच होणार आहे आपला एक्झाम पीजीएससी आणि एसटी बस डन करा आता खाली काय आहे तुमचं मेनू कॉन्टॅक्ट अस मध्ये काय नाही थांबा तुमची माय व्हिडिओज आता तुमची वैयक्तिक नाही आवर गॅलरी टाका तिथे माय व्हिडिओज वर घ्या कॉन्टॅक्ट असच्या वर घ्या हा गॅलरी म्हणा तिथे गॅलरी गॅलरी हा एवढी भारी भारी गॅलरी असतात हो आता हे तर तुम्ही असं वैयक्तिक नाही ना तुमचं हे बरोबर आहे गॅलरी जी ए डबल एल ई आर वाय बस आता काय करा डन बस आता गॅलरीला गॅलरीच करायची ठीक आहे आता खाली याला सबमिनिट नाहीच ना आता गॅलरीमध्ये बर तुमचे किती ते किती आहे तिथं पाचवी ते दहावी एकच आहे का ते म्हणजे पाचवी ते सातवी आठवी ते दहावी असं काय म्हणता का तुम्ही हा म्हणताच ना हो प्राथमिक उच्च प्राथमिक म्हणजे काय उच्च प्राथमिक म्हणजे वरचे आले आठवी ते नाही 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 उच्च प्राथमिक म्हणतो मी प्राथमिक उच्च प्राथमिक म्हणजे एक ते चौथी ते सातवी अप्पर प्रायमरी प्रायमरी पहिली ते चौथी प्राथमिक असते पाचवी ते सातवी उच्च प्राथमिक बरोबर आहे सर पहिली ते पाचवी प्राथमिक आहे आणि सहा ते आठ उच्च प्राथमिक आहे नववी ते दहा नवीन तुमचं काय एनईपी असेल त्याच आता नवीन बदलल्याप्रमाणे तिथे तुम्ही हे करा आता दोन करा त्याचे बी ऍड पेज करा सर दोन ऍड करा पेजेस नाही त्याला नका करू त्याला नका ऍड पेज करा त्यांच्या त्यांच्या गॅलरीज मध्ये ते त्यांचे त्यांचे फोटोज आणि हे टाकायचे डेटा काय असेल तो ठीक आहे सर परत ते सब पेज कसं करायचं सांगा बरं आता हे बघा न्यू पेज ऍड केलं का नाही आपण इथं रिन्यू तिथं प्री प्रायमरी त्याला काय म्हणायचं तुम्ही इंग्रजीत पोस्ट प्रायमरी 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 म्हणा प्रायमरी आणि सेकंडरी असं करा ठीक आहे प्रायमरी एकच करायचं तुमचं माईक झालंय का माईक कोणा
नाही केला प्रॉब्लेम आहे. हां ठीक आहे. प्रायमरी स्कूल प्रायमरी करता का फक्त स्कूल करणार? प्रायमरी काय प्रायमरी स्कूल प्रायमरी पास झालं ना स्कूल कशाला. बरं ठीक आहे. शाळेचं जे म्हटल्यावर ते समजा. हां आता याला सब करायचं का परत एक्स्ट्रा ऍड म्हणायचं? ऍड ऍड करायचं ऍड करायचं आता परत सेकंडरी म्हणायचं. सेकंडरी करा डन. आता प्रायमरीला सब पेज करायचा हे बघ. आता हे दोन असे हां अपर प्रायमरी कर. अपर प्रायमरी कारण यांची 5 ते 5 ते 10 आहे ना. बरोबर आहे. प्रायमरी मध्ये सर हे येईल ना 1 ते 5 येईल म्हणून म्हटलं. बरं करतील ते एडिट. हां तुम्ही करून घ्या सर. आता सब पेज करा. मेथड समजून घ्या. डेटा जो आहे ना टेक्स्टिंग म्हणजे जे काही तुमचं हे आहे कंटेंट तो तुम्ही चेंज करू शकता नंतर. घ्या पुढे घ्या. आता असं सेकंडरीला सुद्धा तसंच करा. सब पेज त्याला तुम्ही काय करावं लागेल माहिती का तुम्हाला? बरं सब पेज करा. बर ठीक आहे. आता त्याला तुम्ही सेकंडरी बर नंतर करून घ्या ते सगळं. आता आता वर दाखव मला वर्ण. पहिल्याचे 3 झाले दुसऱ्याचे 3 झाले ड्रॉप डाऊन मेनू. दुसऱ्याचे किती झाले? 3 झाले. तिसऱ्याचे 4 3 3 मेनू 4 मेनू झाले ना आपले कम्प्लीट. हां आता पुढे 5वा 100 सेकंड लास्ट एक करा. माय पीपीटी च्या जागी काय करायचं तिथं? अप्लाय ऑनलाईन. हे सगळं बघितल्यानंतर ते अप्लाय कडे येतील. ठीक आहे. आणि डन करून टाका. आता त्याच्या खाली 2 तुम्हाला पेजेस ऍड करायचे आहेत सर. ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे पहिल्यांदा हे तिथे काय लिहायचं रूल्स लिहायचे अगोदर परत ऍप्लिकेशन फॉर्म. आता याला ऍड म्हणायचं परत. ऍड 2 ऍड करा. 2 ऍड करून ठेवा. तुम्हाला काय टाकायला सांगतो त्याच्या खाली. हा तिथं अजून एक ऍड अगोदर परतरी नेम करू आपण. हा तिथं क्लिक करा वर. रूल्स म्हणजे असं करा हाऊ टू अप्लाय आणि क्वेश्चन मार्क करा. न्यू काढून टाका ते न्यू. हाऊ टू अप्लाय इथं तुम्ही फक्त माहिती देणार आहे. ठीक आहे. पीडीएफ टाकू शकता तुम्ही वर्ड टाकू शकता किंवा तुम्ही त्याच्यावर डायरेक्टली टाईप करू शकता. हाऊ टू अप्लाय आणि क्वेश्चन मार्क करा. कळलं का पालकांना तुमची आहे? आता न्यू पेजला तसंच रिनेम करा. ऍप्लिकेशन फॉर्म करा. ऍप्लिकेशन फॉर्म तिथं वरला आपल्या ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म खालचा भरून घ्या. प्रिंट काढा त्याची परत हार्ड कॉपी त्याची सबमिट करा ऑफिसमध्ये. ठीक आहे. तर डन करा. आता हाऊ टू अप्लायला आणि याला सबमिट सब पेज. सब पेज सबमिट. ठीक आहे. आता डायरेक्ट कॉन्टॅक्टसला जावा. शेवटी शेवटी ब्लॉक काढून टाका ते. तुमचं काय असेल तर ते परत. आता हे सध्या काढून टाका. डिलीट करा. डिलीट आता होम अबाउट अस आवर फॅसिलिटी गॅलरी हे टाकता असतं का सर याच्यात? काय टाकते नंतर आपल्याला ऑनलाईन एक्झाम ते तुमच्या याच्यामध्ये असेल ना ऑनलाईन एक्झाम. हा ते त्याला बटन करू आपण बटन ते सध्या याला तिथं जे आता रिसेंट मध्ये जे चालू असतं का नाही सर त्याला आपल्याला बटन्स तयार करायचे आहेत. ठीक आहे. खूप डायनामिक आपल्याला करायची वेगवेगळी असं असे अक्षर डाव्या बाजून उजवीकडे फिरतात बघा कंटिन्युअसली ते बघायचं. कोडिंग यात कोडिंग सुद्धा वापरायचे आपल्याला. आता सर्च रिझल्ट जे आहेत का नाही ते त्याला काढून टाका सध्या. ओके आता हे झालं आपलं मेनू बार. बरोबर आहे.
तुमचं काय शोधायचं असेल तर सर्च नंतर आणू शकता बरं का तुम्ही, सर्च म्हणून तिथे आपल्याला मिळेल ते वेगळा ऍप, त्याच्यावर सर्च करू शकतो जसं गुगलला कसं सर्च करत तसं. बर आता याला तुम्ही बाहेर. हॅलो हॅलो सर, एक प्रश्न होता सर. हा बाहेर. हॅलो. हा तुम्ही कट करा, बोला प्रश्न विचारा. माझ्या याच्यामध्ये सब पेज येत नाही सर. सब पेज तुमच्यामध्ये येत नाही असं होणार नाही सर. आणि मी जर आणून दिला तर काय? क्लिक केलं गॅलरीला, नंतर सेटिंग, एसईओ बेसिस, सोशल शेअर, रीनेम, डुप्लिकेट. डॅशबोर्ड मध्ये नाहीये तुम्ही. वर एडिटर दिसतंय का? त्याला वर घ्या सर तुम्ही, या मेनू बारला. तुम्ही एडिटर मध्ये आहात का? सोडा बस. आता हे जे खालची स्ट्रीप आहे ना, स्ट्रीप सर राईट क्लिक करून डिलीट करा. तुमचं नाव काय सर? धूम सर. हा तुम्ही शेअर करू शकता का स्क्रीन? कुठली शेअर करू शकता का यांना म्हटलं? हो हो. बर थांबा, आता यांना हा तुम्ही एकदा पब्लिश करा सर ही. आणि मेनू आणि सब मेनू बरोबर आलेत का बघा. पब्लिश व्ह्यू साईट इथन बी करू शकता. व्ह्यू साईट खाली. बर व्ह्यू साईट करा. थांबा, अप्लाय ऑनलाइन, हाऊ टू अप्लाय. बर तुमचा हा मेनू बार असा घेतल्यामुळे ती असं येते बरं का? नाही मेनू बार वेगळा, एका खाली एकच येणार आहे ते. त्याला आपण तिथे एडिटिंग मध्ये ते घेणारच आहोत बरं का. त्याच्यामध्ये आतमध्ये सेटिंग मध्ये असता येते. सध्या यांची आपण स्क्रीन शेअर करूया, ठीक आहे? ओके. आणि हे करूया. तुम्ही फक्त काय करा सर, क्लिक न करता फक्त फिरवा बरं. फक्त फिरवा, क्लिक नका करू. वरण फिरवा मेनू बार वरण. हाँ फक्त फिरलो तरी आलं पाहिजे. हा ते पाठीमागचं गेलं पाहिजे आणि हे आलं पाहिजे, ठीक आहे? असं बी छान वाटतंय बरं का. बरं त्यांना इकडून तिकडून फिरवावं लागेल खाली घेऊन. आता आपल्या ऑनलाईनची जागी आहे की नाही सर? आपल्या ऑनलाईनला तुम्ही हाऊ टू अप्लायला क्लिक करा. खाली जाऊन पेज ओपन होते का बघा. पेज कोणतं ओपन होते? ब्लँक पेज ओपन होते. हा ठीक आहे ठीक आहे. ओके ठीक आहे. आता इथपर्यंत सगळ्यांनी करून द्या मला फक्त, ओके? आणि पुढच्या मग एडिटिंग मी तुम्हाला आपण उद्याच्या शेवटच्या सेशन मध्ये घेणारच आहोत. कॉन्टॅक्ट अस मध्ये काय घ्यायचं? कॉन्टॅक्ट अस मध्ये फॉर्म घ्यायचा आपल्याला. तो सांगतो मी तुम्हाला कुठनं घ्यायचा. कॉन्टॅक्ट अस ला हा ओपन झाला का नाही? तुम्ही स्क्रीन काढून टाकली का सर? तुम्हाला त्यामध्ये कॉन्टॅक्ट जे कॉन्टॅक्ट अस ला ऑन करा, चालू करा, करा क्लिक. हा तिथं कॉन्टॅक्ट अस त्यांनी दिलेला आहे आपल्याला राईट मी. आता हे काढून आपल्याला वेगळं थोडं चेंजेस करायचे त्यामध्ये, ठीक आहे? फुल नेम, ईमेल, कमेंट वगैरे थोडंसं आपण वेगळं घेऊया. त्याच्यामध्ये भरपूर फॉर्म असतात कॉन्टॅक्ट असचे, फॉर्म्स असतात त्यांच्याकडे अवेलेबल, टेम्पलेट्स रेडीमेड. ते फक्त या पेजमध्ये टाकायचे. ते कसे टाकायचे, काय करायचे, ते आपण हळूहळू सगळं बघणार आहे. उद्या सगळे पेजेस कसे ॲड करायचे, त्याला लिंक कशी द्यायची, क्लाउडची किंवा ऍप्लिकेशन फॉर्मची वगैरे. वृद्धी ऑनलाईन जर ज्युनियर सिनियरला तुम्ही करत असाल, वृद्धी माहिती आहे तुम्हाला? नाही ते काढायचं ना तुम्हाला बॅकग्राऊंड, त्यासाठी तर म्हटलं होतं काढा. ओके सगळे बॅकग्राऊंड काढायचे आपल्याला. होमवर जावा तुम्ही, होमला. हा हा ठीक आहे. थोडंफार आता तुम्ही अबाउट अस मध्ये जाऊ बरं. ते लिंबू सरबत कुठं आलं होतं? अवर फॅसिलिटीज नाही. तुम्ही जर तसं दाखवलं जर ते बॅकग्राऊंड तसा बर का, तर म्हणतील या शाळेमध्ये काय फक्त लिंबू सरबत पाजलं जात काय असं म्हणतील. कुठेतरी होमपेज लाच होत ते. बरं तुम्ही याच्यामध्ये जाऊ बरं सर. आता एडिटर मध्ये, एडिटर मध्ये क्लोज करा याला. हे बघा, बापरे असे रेस्टॉरंट जे घेतलं होतं का तुम्ही, त्याला क्लिक करा सर बॅकग्राऊंडला. त्या ते सिलेक्ट झालेलं आहे. आता डिलीटचं बटन दाबा तुम्ही, सिलेक्ट असेलच ते. हा चेंज चेंज बॅकग्राऊंड, पेज बॅकग्राऊंड करा तिथं, क्लिक करा तिथं वर. हे बघा वर आलंय बघा तिथं. क्लिक केलं का नाही केलं? हा या इमेज मध्ये जावा, कलर मध्ये जावा. कलर मध्ये सर फेंट आपला साधा कलर घ्यायचा. हा तर तो जो येलो कलर आहे का नाही, दुसरा दोन नंबरचा घ्या त्यातला पुढं. हा घ्या दोन नंबरचा, दोन नंबरचा घ्या, दोन नंबरचा. हे खूप गडद होईल, घ्या पुढं.
हाँ पीपीटी मध्ये नाही आपण ध्यानात ठेवा. हाँ याला क्लिक करा, करा क्लिक. ओके का क्लिक बस सोबर सिंपल अँड सोबर. ठीक आहे हाँ क्लिक करा. आता नाव टायटल वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी काही इथपर्यंत तुम्ही आणून ठेवायचं आणि तुमचं चुकत चुकून बसतं मग तुम्ही आणि परत मला तुम्ही विचारता तर तसं करू नका. जे जे मी सांगाल तिथे तसं तसं तुमची 10व्या दिवशी पूर्ण वेबसाईट तयार झालेली असेल 10व्या दिवशी. ठीक आहे वरती वरती नाव घ्यायचं आपल्या उद्या. हो नाव लिहायचंय आणि सब मेनूचे पेजेस ऍड करायचे, लिंक कशी द्यायची बाहेरच्या तुमच्या याला चॅनलला फेसबुक पेजला वगैरे ते बी शिकायचंय आपल्याला. ठीक आहे आता तुम्ही काय करा याला ही बॅकग्राऊंड जी आहे ती आपण आपल्या इमेज मधली पण घेऊ शकतो ना. सगळं सगळं कस्टम कस्टम तुम्ही काही घेऊ शकता, तुमचं टाकू शकता फोटो. ठीक आहे हा सगळं सगळं. हा आता तुम्ही स्टॉप करा शेअर सर केली आणि धूम सर तुम्ही चालू करा. ओके सर. सकाळी किती वाजता उठतो सर मी? हा 7 वाजता. सर दिसते का स्क्रीन? हा आता तुम्हाला काय प्रॉब्लेम सांगा तुमचा. इथे आल्यानंतर सर सब सबच बटन येत नाही. अहो अगोदर पेज घ्यावा लागेल तुम्हाला एक. ठीक आहे ऍड पेज का? नाही तिथं अबाउट मध्ये एक नाही अबाउट. एक मिनिट एक मिनिट अबाउट मध्ये बी आलं पाहिजे तुम्हाला. दाखव मला अबाउट. हा हे बघा मग. ठीक आहे पेज आता काय केलं तुम्ही? हा जाऊ पेजेसला जावा. होमला येत नाही फक्त ते अबाउटला क्लिक करा. ओके खाली फ्रीबीजला करा क्लिक. फ्रीबीजला तुमचं टेम्पलेट कसा निवडलाय तुम्ही त्याच्यावर हे तर फ्रीबीज आहे का नाही फ्रीबीज ते निवडा. फ्रीबीज 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 कुठे आहे तुमचं मेनू? हा मग त्याच्यात तीन याच्यावर जावा. तुमचं होम पेज नाही थांबा जरा. तुमचे पेजेस तुम्ही सगळे ऍड पेज करून तुम्हाला जायचंय आता परत एकदा. आता हे पेज मध्ये गेलाय तुम्ही कोणत्या तरी. आता त्याला मेनू बार अगोदर मेनू बार आणा तुम्ही अगोदर. चला पेजेसला ऍड करा. ओके आता मेनू बार मेनू बार ऍड करा. मेनू बार इथं कट करा याला कट करा आणि प्लस चिन्हाला क्लिक करा आणि खाली मेनू असेल बघा अर्धा नंबर. हा तिथं वर 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 हा करा क्लिक. हॉरिझॉन्टल वाला घ्या. थांबा तुम्हाला सांगतो मी थांबा ते नका. आता तुम्ही सगळ्यांनी थोडं वेगवेगळं घेऊन बघायचे ते नाही वरच घ्या हॉरिझॉन्टल मध्येच घ्या. हा घेऊ का सर? ब्रॉड आहे. नको टाकी वाटतो खूप. नको तो बी नको. ते जे आहे की नाही खालच त्याच्यावर बी नको. ते हे वरच वरच जे आहे की नाही ते दोन रेषा बघा. हा तो घ्या. जसं पुढे सरकवल का नाही ते काय सिलेक्ट केले ते समजतं लोकांना कळलं का नाही? थांबा त्याच्या खालीच ठेवा. बरोबर ठेवलं सर. त्याला आपण बॅकग्राऊंड वगैरे देऊया नंतर सगळ्या गोष्टी. आता तुम्ही तिथे जावा पेजेस मध्ये जावा मॅनेजमेंट किंवा पेजेस. हा अबाउट मध्ये जावा. एक काहीतरी सेट होमपेज सेट करा सर. होमला तुम्ही होमपेज सेट करा. होमलाच वर 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 होम होमला. सेट एज होमपेज आहेच ना ते. यस हो. तुम्ही एडीआय मधून गेला कशा मधून गेला सर? एडिटर मधूनच गेलो सर. इथे सर्व हा डॅशबोर्ड आहे सर्व आहे बघा. ते वेबसाईट एडिटर हे सर्व दिसतंय सर. तुम्ही ते त्याने ते प्रश्न विचारले का नाही सर तुम्हाला? ओके
तुम्ही कोणतं टेम्पलेट कोणतं निवडलं होतं? टेम्पलेट एडिटरच होतं. नाही नाही टेम्पलेट असं रेस्टॉरंट किंवा असं बिझनेस. बरं बरोबर आहे मग. आणि मग तुम्हाला ते विचारत असतं की तुम्हाला तुमची वेबसाईट डायनामिक बनवायची का स्टॅटिक बनवायची. तर तुमची वेबसाईट झाली आहे स्टॅटिक, ज्यावेळेस सब मेनू मेनूच्या खाली सब मेनू येतात का नाही, तर त्यावेळेला ती डायनामिक असते. ओके तर आय थिंक तुम्ही तिथं त्या प्रोसेस मध्ये गो टू एनी मेनू टू कस्टमायझेशन. ओके ठीक आहे. आता तुम्ही काय करा सर माहिती आहे का, हे जे एक्झिस्टिंग मेन्यूज आहेत ना ते सोडा, ऍड पेज करा आणि त्याला सब पेज करा. आता एक्झिस्टिंग सुद्धा व्हायलाच पाहिजेत, बट नाही झाले ब्लँक पेज करा. ब्लँक पेज करा ते होऊनच जातील, आरामात होऊन जातील सब पेजेस. आता तुम्ही ना अबाउट अबाउटच्या खाली घ्या त्याला. हे यायला पाहिजे असा दाट अंदाज आहे माझा. करा क्लिक. हो तुम्ही कशा असा पेज चालत ऑप्शन आला होता. हा आलं होतं पण मी इथे क्लिक केल्यानंतर नाही आलं ना सब पेजेस नाही आलं. ओके सब पेजेसला मग कशाला क्लिक केलं तुम्ही आता? आता मी ऍड पेज केलं आणि ब्लँक घेतलं तर ते इथे आलं. नाही नाही तुम्ही ऍड पेज जे नवीन पेज जे ऍड केलं त्याच्या त्या तीन डॉट्स ला क्लिक केल्यानंतर ते सब पेजेस त्यालाही आलं नव्हतं ना? त्यालाही नाही आलं. मग तुम्ही सब पेज आणला कसा? हा मी ऍड पेज केल्यानंतर सर नवीन आलं आणि त्याला खाली घेतलं. बरं आता नवीन पेज ऍड करा बरं तुम्ही त्याच्या खाली. बरं त्याला ऍड करा अगोदर काहीतरी सर टाका अबाउट मध्ये विजन अँड मिशन वगैरे. ब्लँक ब्लँक पेज ऍड करा. केलं का ऍड? नाही. हा हे आलं. हा ठीक आहे नवीन पेज येणार. तुमची वेगळी सिस्टम ने चाललंय बरं का सगळं? ओके अपग्रेड आहे, नवीन अपग्रेड आहे. अच्छा अपग्रेड तुम्ही अपडेट केलता का त्याचा? हो हे बघा एवढे पेजेस आले बघा. एक एक काहीतरी होमपेज सेट करायचे बरोबर आहे आणि त्याच्या खाली जे तुम्ही घ्याल ते ऑटोमॅटिक सब पेज येत जाणार. तुम्हाला सब पेज करायची गरज लागणार नाही असं बी चालतंय ते त्यांना. आता तुम्ही काय करा माहिती का? नाही चांगलं आहे पण ठीक आहे. खाली खाली या. त्यांनी एवढे चार कशाला पाहिजेत आपल्याला? हा तो न्यू पेज आहे का नाही सर? थांबा एकच मिनिट आपण एक आयडिया करा. आता इथं इथं जो स्क्रोल बार आहे ना तो खाली ओढा. हा हा जो न्यू पेज आहे का नाही तो खाली घ्या. माय पीपीटी ची खाली घ्या बरं. ऑटोमॅटिक खाली त्याच्या खाली गेल्यावर सब पेज होतोय. ठीक आहे म्हणजे ऍड पेज करायचं, फक्त ऍड पेज करायचंय तुम्हाला, फक्त ऍड पेज करायचंय. ओके आणि ज्याच्या खाली घ्यायचंय म्हणजे जे काही तुम्ही मेनू बार वरती जे अगोदर काल घेतलेले आहेत ते तुमचे फायनल झाले आता आणि आज जे नवीन ब्लँक पेज ऍड करताय बरोबर आहे ते सब मेनू झाले. आता तुम्ही काय करा फ्रीबीज वगैरे आता त्या पद्धतीने सरांनी सरांना आता तुम्ही वैयक्तिक सेल्फ करताय का तुमच्या शाळेसाठी करताय? शाळेसाठी. बरं मग शाळेसाठी जर करायचं असेल तर तुम्हाला शाळा म्हणजे वेब सॉरी वेबसाईट डॉक्युमेंटरी आणि ब्रॉशर काय काय सांगितलं सांगा मी तीन गोष्टी. ब्राउझर आणि ब्राउझर नाही ब्रॉशर. ब्राउझर म्हणजे वैयक्तिक सुद्धा वापरू शकतो ना सर? वैयक्तिक सुद्धा वापरू शकतो म्हणजे आपण शाळे नाही आता आपण उपक्रम तीन गोष्टी जे सांगितल्या ते रिपीट करा. ब्राउझर डॉक्युमेंटरी आणि तुमचे काय माईक वाजायला लागला बरं माईक. हॅलो येतो का आवाज माझा? मी सगळे माझे हे तर धूम सरांचा आवाज आहे. धूम सर धूम सर आवाज
आवाज बंद करा. हाँ हाँ, तीन ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला सिनेमॅटिक डॉक्युमेंटरी करायची, कशी करायची बोला? सिनेमॅटिक डॉक्युमेंटरी आणि डब्ल्यू फॉर वेबसाईट, बी फॉर ब्रॉशर आणि सिनेमॅटिक डॉक्युमेंटरी डब्ल्यू बी सी काय म्हणायचं? तुमच्या शाळेसाठीचे ते पांढरी रक्तपेशी आहे डब्ल्यू बी सी, इम्युनिटी वाढवण्यासाठी. ते तिन्ही गोष्टी तुम्हाला शाळेसाठी करायच्या आहेत, ध्यानात घ्या. आणि आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं ते उद्यापर्यंत ते तिथपर्यंत तुम्ही ते होमवर्क तयार करा. दोनच मुद्दे तुम्हाला यावेळेस आज दिलेले आहेत. पहिला जे तुम्हाला दिलेला आहे ते काय आहे, पहिलं काय शिकलो आपण, बेस्ट यूज ऑफ मॉर्फ ट्रान्झिशन ओके इन अकॅडमिक्स. आणि परत दुसरी आहे वेबसाईट एडिटिंग कुठपर्यंत आलेली आहे तिथपर्यंत तुम्ही आणा. आणि त्याच्या पुढचे भाग आपण वेबसाईटचा शेवटच्या सेशनमध्ये आणि उद्या एक नवीन आणि इंटरेस्टिंग असा कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचा डेटा म्हणजे विद्यार्थ्यांचे फोटोज आणि तुमचे सगळे वेबसाईटमध्ये जसं येते का नाही तसा इफेक्ट आपण पीपीटी मध्ये देणार आहे त्या पद्धतीनं. तर तो उद्या उद्या दोन मुद्दे. हॅलो सर, मी करून बघितलं तसंच येते. राजश्री पाटील बोलते. काय येते? तसंच एडीआयनेच येते. दुसरी ईमेल टाकून पण पहिलीच डिलीट करून पण. बर, आता तुमचा पहिल्यांदा उद्याच्या 10:30 डाऊट सॉल्व्हिंग सेशन मध्ये ओके. उद्या आपण पहिला काय ते प्रयत्न केला तर काय ते होईनच. पहिला मुद्दा घेऊया किंवा उद्या दुपारच्या मीटिंग मध्ये घेऊया आपण ओके. हा ओके, मी परत परत करून बघते उद्या. आम्ही आता झोप यायला सर. हा सर, मी जरा वेबसाईट क्रिएट केली बघा बरं दिसते का. स्क्रीन शेअर केलंय मी. स्क्रीन तुमची आहे का शेअर इथं? नाही, कोणाची तरी वेगळीच दिसते, माझी नाही दिसत आहे. स्टॉप करा, ज्यांची स्क्रीन आहे त्यांनी. आता सर होते ना, त्यांची आहे ती स्क्रीन. हा करा आता तुम्ही स्क्रीन. धूम सर स्टॉप करा शेअर तुमचं. धूम सर स्टॉप शेअर करताय का तुम्ही? आहेत कधी? त्यांचा माईक बंद आहे. माईक बंद आहे त्यांचा. बर स्टॉप मी करतो, इथं थांबा. हा बोला, चला करा तुम्ही शेअर करा. अस्मिता नाव आहे का तुमचं? गौंडी ओके. अशा प्रकारे केली आहे मी आमची महानगरपालिकेची. पण आता ते होते काय माहितीये, हे खालचं अक्षर जे आहे की नाही तिकडे बृहन मुंबई महानगरपालिका खाली शिक्षण शिक्षण विभाग असे लिहिलंय तर ते काही येत नाही. म्हणजे इमेज खूप मोठी झाली का ती क्रॉप करायला लागेल. खाली घ्या, खाली घ्या. तुमचं ते पेज स्ट्रिप आहे की नाही ते खाली तुमचं ओढायचं असतं ते सगळं येऊन जाईल. अच्छा, आणि पेज हे का हे खूप हे झालंय का गडबडले वाटत. फ्री ब्रिज नाही म्हणा ना, तो हिडर येतो तो हिडर वरच ठेवा. थोडासा थोडा अजून खाली घ्या, थोडा अजून खाली घ्या. तिथे ऍक्च्युअली तुमच्या वेबसाईटचं नाव शाळेचं नाव वगैरे चांगलं असं अट्रॅक्टिव्ह पद्धतीने आपल्याला टाकायचं. खाली घ्या. हा आमची शाळा नाही आहे सर, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर आहे. हो मग जे काय असेल त्याचं नाव आपण टाकणार आहे. काय नाव आहे? व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर. बर बर. फ्री ब्रिज नाही करायचं, फ्री बीज करायचं. बीज बी आय झेड ते बीज बी यू एस वाय बी यू एस आय एन ई डबल एस म्हणजे बिझनेस आहे का नाही त्याचा तो त्याचा तो आर्टिस्टिक फॉर्म आहे बी आय झेड बीज ओके. आणि फ्री म्हणजे तुम्ही आपल्याला काय करायचं? फ्री बीज बी आय झेड करायचं. बी आय झेड करायचे का? बीज ओके. बीज करायचे करेक्ट करते ते मी दुरुस्ती. आणि जे न्यू पेजला तुम्ही रिनेम केलं ना ते रिनेम एक करून घ्या पुढं काहीतरी कॉन्टॅक्ट वगैरे ठीक आहे. असं आता आतमध्ये मेनू काहीच नाहीये, हे सगळं ब्लँकच आहे कारण ते क्लिक नाही होते. नाही हे तर नाही होणार, ते एडिटर मध्ये आहे तुम्ही मॅडम तिकडे क्लिक होणार ते तिकडे होणार. पण अजून मी काही घातलेलंच नाहीये मेनू मध्ये. नाही सब मेनू टाकलेत का तुम्ही? नाही टाकलेत. ते टाकून घ्या तुम्हाला पाहिजे. न्यू पेज आहे का नाही ते न्यू पेज त्याच्या त्याच्या त्या थ्री डॉट्स ला क्लिक करा. थ्री डॉट्स पुढच्या
तिथे नाही तिथे नाही तिथे नाही करा क्लिक क्लिक करा केलं ना सब पेज इथे न्यू पेज इथे आलं बस आता न्यू पेजला व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरला काय करा तिथं त्याच्या खाली न्यू पेज घेतलंय तुम्ही तिथे क्लिक करा त्या न्यू पेजला रिनेम करा आणि तिथे काय लिहा आवर ट्रेनर्स असं करा काय म्हणायचं आवर ट्रेनर्स करा ओके बाकीचे जे जे लागतात तुम्ही ते करून घ्या तुमच्या पद्धतीने करून घ्या ठीक आहे मी तुम्हाला आमची केलेली आता जस्ट केली आहे त्यांनी पण गुगल स्लाइड वर केली असावी बहुतेक बघू आपण तर त्याच्यामध्ये ना आम्हाला मला आता जरा फास्टच बनवायची होती वेबसाईट की त्याच्यामध्ये मला चार मीडियम आहेत मराठी हिंदी इंग्लिश उर्दू या चार मीडियमचे सगळे विषयांचे व्हिडिओज असतात आमचे बरोबर तुम्ही टेम्पलेट्स ज्यावेळेस तुम्ही करता का नाही त्यावेळेस तिथे ते ऑप्शन विचारतात व्हिडिओला व्हिडिओज पाहिजेत का तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ शेअर करणार आहेत का ओके तर त्यावेळेला ते तुम्हाला ते सगळं करावं लागतं ठीक आहे पण आपण आता एज्युकेशनल व्हिडिओज म्हटलो होतो ठीक आहे ओके चालेल काय प्रॉब्लेम नाही करून घेऊ हा जर आपण करूया फास्ट मध्ये सर मला दाखवायची आहे आमच्या ऑफिसमध्ये तुमचे रोज अपडेशन होणार आहे कारण एक हा एका दिवसात वेबसाईट तयार होत नाही हे कुणालाही जाऊन विचारते मी परंतु आपल्याला दुसरे कल्पना आहे मला त्याची आम्ही तर अगदी काठावरच पाण्यात उतरलो पण नाहीये तुम्ही तुमचा डेटा तयार ठेवा ओके आणि रोज रोज दुसरे भाग सुद्धा आपल्याला शिकायचे असतात कारण सिलेबस एका गोष्टीसाठीच नाही आपल्या त्यामुळे आपण रोज घेतोय तरी सुद्धा रोज घेतोय सर हॅलो हा बोला सर माझं मार्क्स बघून घेताय का कशाच मार्क 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 धूम सर धूम सर धूम सर तुम्ही तुमच्या आवाजानं धूम धूम मचवलेली आहे ती बंद करा दळवी मॅडम तुमचं प्रॉब्लेम आहे सर संदीप वारगे सर हा सर ते आमच्या जरा झेडपीच एक युट्यूब चॅनल सुरू ते वेळेत नाही पोहोचलं ना त्याच्यामुळे ते राहिलंय पण मला हा प्रॉब्लेम आलाय तिथे की ते स्क्रीन सगळी व्हाईट का दिसते नाही सर आलं ना आता आम्हाला मला इथं थोडस हे व्हायला लागलंय नाही दिसत आहे दिसत आहे पण अडकलंय मध्येच अरे बापरे कुणाला दिसते दिसतय पण ते पूर्ण हळूहळू अटकत अटकत येते सर आता हे जाताना की नाही जाताना खूप फास्ट जात म्हणजे तालुक्याचं नाव वाचलं ना वाचलं तर पटकन जात आहे करा एस्केप करा सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम करा एस्केप पूर्ण करू कुठलं फास्ट जाते कुठल्या स्लाइडचं फास्ट जाते सगळ्या स्लाइडचं जाते सर मग तिथे तुम्ही क्लिक करा पहिल्या याला ते ट्रान्झिशन मध्ये जावा ट्रान्झिशन ड्युरेशन 6 दिलंय मी थांबा आणि आफ्टर 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 करायचं ड्युरेशन ड्युरेशन कमी करा 2 करा सेकंड तिथे इथे 6 करा कुठे आफ्टरला 5-7 करा 7 म्हणजे 2 आणि 5-7 तर 5 सेकंद राहील ते ओके थांबा आता तिथं तुम्ही झूम म्हणजे हे एक मिनिट तुम्ही याला ही स्लाइड तिथे बसवलेली आहे का तिकडे वर कुठे वरच्या त्या हो क्राफ्ट मध्ये ह्याच्यात बसवली इथे बसवली कुठे दाखवा त्याला क्लिक करा गायब झाली थांबा तुम्ही कंट्रोल ए करा थोडा वेळ कंट्रोल झेड करा जरा पहिल्यांदा कंट्रोल झेड करा
आता कंट्रोल ए करा, करा कंट्रोल ए. केलाय सर. नाही झालं ना सगळं सिलेक्ट? सगळ्यांना दिसतंय का सगळं सिलेक्ट झालेलं? एकच सिलेक्ट झालेला आहे. थांबा, ते तुमचं काहीतरी ओपनिंग. कंट्रोल सी करा, कंट्रोल ए करायचं मॅडम, कंट्रोल ए. हा तुमचं एकच मिनिट, सगळे शेप शेप आहेत. तुमचं स्लाइड कुठे दिसत ना मला? यात पहिल्या पिवळ्या पिवळ्यामध्ये कुठे आहे स्लाइड तुमची? हा छोटासा चौकोन दिसला. बर बर बर, बाहेर क्लिक करा अंगणात. हा तिथे चौकोनात क्लिक करा, तिथे तिथे बरोबर अंदाज घ्या ना. आता अंदाज हा घ्या, तिथे क्लिक करा. हा ठीक आहे ठीक आहे. आता झूम ला जावा, झूम वर आहे बघा, वर वर झूम त्याच्यावर. हा तिथं, हा तिथं रिटर्न टू झूम करा, परत माघार येते. आणि ड्युरेशन आहे ना त्याला, बर तिथं 2 सेकंदच करा. ड्युरेशन ला काय करू? 2 सेकंद करा थोडं, जरा आवाजच येत नाही. हा अजून करा, बस ठीक आहे. सावधान राहून दे, चला आता चेक करा. तिसऱ्या पासून प्ले करा इथं. पहिलं कोणतं आहे तेच आहे का पिवळं? म्हणजे आता जे घेतलेलं ते स्मूथ का येत नाही? थांबा, ज्याला तुम्ही केलत त्याला किती झालं आता? त्याला थांबलं का थोडं? एक एक सेकंद सर. काय झालं? आवाजात त्या ह्याच्या आवाजात तुमचा आवाजच येत नाही मला, ते शोधतीये मी. खाली घ्या. काय शोधताय तुम्ही? आवाज? हा ते म्युझिक बंद करायला. तुम्हाला ते अगोदर ऑडिओचा आयकॉन बघा कुठे तो, कुठे ऑडिओचा आयकॉन? नाही कंट्रोल ए करा आता. तो नाही, तुम्हाला ऑडिओ प्लेबॅकला जावं लागेल. ऑडिओ ऑडिओचा आयकॉन तुमचा कुठे आहे? थांबा, खाली या तुम्ही. इथे होता सर, मी इथे आणला होता. कंट्रोल ए करा ना, ते दिसेल हाइड केला असेल तर. नाही दिसत आहे त्या स्लाइड वर. हा ते कंट्रोल ए करा आता. आयकॉन पर दिसायलाच पाहिजे बर का? नाही इथेच होता सर, या स्लाइड वर आणला होता मी. आवाज येतो का तुम्हाला फुल स्क्रीन केल्यावर? मला येतोय पण खूप बारीक येतोय. मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आवाजाचा? नाही पण ते इन्स्ट्रक्शन देत आहेत ना, ते येत नाही येत नीट. तुम्ही पहिल्या स्लाइड वर ठेवलं होतं का पांढऱ्या? हा इथे दिलं होतं, पहिल्याला दिलं होतं. थोडस हे माग घ्या जरा, असं कमी करा साईज याची स्लाइडची. खालन 68% ना, ते अजून कमी करा. सर काय म्हणलेला? खाली करा सेकंडला. पहिल्या स्लाइडला घ्या, पहिल्या. हा पहिली स्लाइड घेतली सर. हा तिथं जो स्क्रोल बार आहे ना खाल, म्हणजे खाली 68% आहे का नाही? उजव्या डा तुम्ही ना राईट बॉटम कॉर्नर बघा, राईट बॉटम कॉर्नर. हा हा ठीक आहे, थांबा. हे तर कुठेच दिसत नाही ते. नाही तर आहे बघा, तुम्ही कंट्रोल ए करा बरं. इथे या स्लाइडवर कंट्रोल ए करा. काय सिलेक्ट झालं ना? ते गेला असेल निघून. कुठे गेला मग तो? खरं नॉन फुल स्क्रीन मध्ये जर आयकॉन दिसतोच आयकॉन, तुम्ही दुसऱ्यावर ठेवलाय का कुठे पाठीमागे वगैरे दडवून? आवाज तर येतोय तुम्हाला, है ना?
नाही या स्लाइडवर आता लॅपटॉपवर आहे ना तुम्ही या स्लाइडवर तुम्हाला ऐकू येते का या स्लाइडवर ऐकू येते का मॅडम एक डिवाइस बंद करा मोबाईलचा म्हणजे लॅपटॉपचा आवाज नीट येईल नाही सर मला लॅपटॉपवर काहीच ऐकायला येत नाही म्हणून मी तुम्ही दोन्ही डिवाइस चालू केल्यामुळे ते खरखर येते तो डिवाइस ऍक्च्युअली तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम ऑडिओ लॅपटॉप वर येत नाही का काय तुमचा प्रॉब्लेम काय एक्झॅक्टली सांगा मला हॅलो आवाज नाही येते मला कोणाचा माझा हा सर बारीक येतोय खूप बाकीच्यांना येतो का स्पष्ट माझा आवाज बारीक येतोय खूप आलं लक्षात म्हणजे ते सेंड करायचंय ना काय काय हॅलो आता ते वर्क स्लाइड आपण केलं की नाही रिटर्न झूम तसंच करायचंय ना सगळंच रिटर्न टू झूम करा म्हणजे ते बरं वाटेल आणि प्लस म्हणजे तिथे काहीतरी लिहा तुम्ही ते स्लाइड कशावर कशा बद्दल आहे त्या शेप वरती प्रत्येक शेप वरती टाइप करा तिथं कळलं का नाही तीन नंबरची स्लाइड ओपन करा तुम्ही हा तिथं तुम्हाला त्या शेप मध्ये ना काहीतरी लिहायचंय तुम्हाला ठीक आहे सर तो ऍक्च्युअली द्यायचा होता ना तर ते आधी जे हा मध्ये टाकायचा होता व्हिडिओ दोन व्हिडिओच्या मध्ये ह्या स्लाइड टाकायच्या होत्या ते बरोबर आहे पण त्या स्लाइड वर तुम्ही झूम करताय ना ते काय येते ती स्लाइड कुठन येते कशा बद्दलची येते ती कळली पाहिजे ना कळत ना त्यासाठी त्याच्यावरती तुम्हाला त्या स्लाइड बद्दलचा एका वर्ड मध्ये इन्फो द्यायचा आहे शॉर्ट मध्ये प्रत्येक ह्याच्यावर किती आहेत ते शेप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आहेत का हा त्याचे नऊ स्लाइड खाली तुमच्या पाहिजेत बरोबर आहे आणि त्या प्रत्येक स्लाइडला तुम्ही त्यामध्ये बसवताय राईट सर मी हे बंद करू का मला आवड येत नाही काय बंद करता करा बंद त्या शेप वरती आहे की नाही तुम्हाला लिहायचंय मॅडम ठीक आहे स्टॉप शेअर झालं ना तुमचं स्टॉप शेअर हा दळवी मॅडम त्यांचा आवाज आहे हा सर बोला हा तुम्हाला त्या शेप मध्ये एक 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 स्लाइड बद्दल माहिती लिहायची एका शब्दामध्ये मग ते काय येते ते कळेल लोकांना ठीक आहे नाही सर ते तुम्ही मॅडम दोन डिवाइस न का बोलताय तुम्ही मोबाईल आणि हे तिकडनं तिकडला इको प्रॉब्लेम येतोय ना मला आम्हाला दोघांना ओव्हरलॅप होतोय काय बोलताय एक म्यूट करा तुम्ही थांबा हा बोला आता नाही ना तसं ते चांगलं वाटत नाही ना त्या शेपचा उपयोग यासाठी आहे की तुम्ही ते थोडस काहीतरी मिनिंगफुल वाटायला पाहिजे त्यासाठी येते ठीक आहे म्हणजे त्यामध्ये त्यातूनच आलं पाहिजे कशाबद्दलची स्लाइड आहे ती कळली पाहिजे ते फक्त तसं येत आहे त्यातून त्याला काय अर्थ नाही मला तशी बनवून द्यायला सांगितली होती ठीक आहे तुम्हाला तुमच्या पॅटर्न नुसार तुम्ही करून घ्या लेट गेल्यामुळे ती पोहोचली नाही नेटवर्क नसल्यामुळे मला तर लक्षात आलं म्हणजे कुठे डिले करायचं ते बरोबर तो प्रॉब्लेम होता की ते पटकन जायचं ना ते समजत नव्हतं की कुठे थांबायचं बर 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 चालेल अजून कोणाचा काय प्रॉब्लेम आहे का
कुणाचा प्रॉब्लेम असेल तर हँड रेज करा किंवा माईक चालू करून बोला. नो प्रॉब्लेम. चला, कोणाचाही प्रॉब्लेम वाटत नाहीये. मग आता जेवण करून घ्या. मग कुणी जेवलं नसेल तर मी बी जेवण करून घेतो आता, आणि उद्या ची वेळ तुम्हाला देऊन टाकतो दुपारी 12 आसपास. एंड करायची का मीटिंग आपली? आय एम एंडिंग द मीटिंग फॉर ऑल. थँक्स अ लॉट.